हरी जय जय राम कृष्ण जय जय राम।
Thank you.
Thank you.
Oh,
उपार करी संतांच्या. रक्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु जगत वंदनीय जगत मान्य जगत श्रेष्ठ नवी वारकरी संप्रदायाचे कळस असणारी देहू निवासी भूषण संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा महाराज या अभंगातून महिमा वर्णन करतायत. जे असे दोन महिमान महाराजांनी निवडले की जे त्यांना आवडलेत. अभंगाचा सळसळ भावार्थ आपण पाहूया. तत्पूर्वी माझेही आवडीचे तीन महिमान मी तुम्हाला आता सांगतो. दोन महिमान महाराजांनी मांडलेत, मी तीन सांगतो. सगळ्यात पहिला माझा आवडीची गोष्ट म्हणू आपण, महिमा नको म्हणायला यायला. आवडीची गोष्ट अशी की माझे बाबा नेहमी म्हणायचे, ज्या वेळेस कुठे चांगल्या व्यासपीठावर उभा राहशील ना, त्यावेळेस अभंग असा घे की पहिला तुझा चुकला नाही पाहिजे. हा पहिला माझा आवडीचा महिमा. दुसरा, ज्यांच्या शब्दामुळे मी आज या ठिकाणी उभा आहोत ते हरिभक्त परायण रामचंद्र महाराज काळम. हा महिमा आवडीचा नाही, महिमा आवडीचा हा आहे की आज जागतिक पुरस्कार रामचंद्र महाराजांना भेटला. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या. काळम साहेब हा महिमा माझ्यासाठी आज आवडीचा झाला. पुढे तुम्ही जवळी असे परी. दुसरा आवडीचा महिमा झाला. आता तिसरा आवडीचा महिमा असा आहे की प्रत्येक कीर्तनकाराचं स्वप्न असतं की मी एवढा कीर्तनकार मोठा नक्कीच नाही, पण माझं कीर्तन तिथपर्यंत नक्की जावं जिथपर्यंत वाजवायला साक्षात नामदेव महाराज असतो. आज खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. हरिभक्त परायण आमचे मित्र जयेश महाराज भाग्यवंतांमुळे आज मी भाग्यवंतही झालो. विठ्ठला विठ्ठला सळसळ भावार्थ पाहूया. ऐका महिमा आवडीची. महाराज सांगतात एक महिमा आवडीच आहे, नक्कीच ऐका. तो असा आहे की बोरे खाय भिल्लनीची. भगवंतांनी भिल्लनीची बोरं खाल्ली, हा महिमा आवडीच आहे. महाराज अभंगातून थोडं सळसळ भावार्थ मांडतोय मी. अभंगातून सांगतायत की भिल्लनीची बोरं भगवंतांनी खाल्ली, हा महिमा आवडीच आहे. मग प्रश्न विचारला महाराजांना, महाराज देवाने भिल्लनीची बोरं का खाल्ली? महाराजांनी उत्तर दिलं, थोर प्रेमाचा भुकेला भगवंत हाची दुष्काळ तयाला. तयाला म्हणजे तयाला. अजून काय का पोहे सुदाम देवाचे. सुदाम देवाचे पोहे सुद्धा भगवंताने खाल्ले, शिजवून नाही. पके मारी कोरडीचे, कोरडेच खाल्ले. पाहिजे तसं बनवून खाऊ शकत होते भगवंत, करणारी माणसं तितकी होती, पण कुरडे का खावे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. या ठिकाणी तुकोबराय सांगतात, ना म्हणे उच्चिष्ट भिल्लनीच अथवा थोडे पोहे सुद्धा मिळवायचे, तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. या ठिकाणी अर्जुनासारखं आज वाजणार आहे आणि गंधर्वासारखं गायन आहे. फक्त मी नीट चाललो म्हणजे झालं. विठ्ठला थोडं संक्षिप्त पाहूया. सर्व ज्ञात असलेली कथा आहे, परंतु मांडायची मला कोण तुकोबर आहे म्हणून पटापट सांगून जाईल. काशीवरून एखादा भेटायला येतो, महाराजांना ज्या ठिकाणी पाहतोय त्या ठिकाणी महाराज असावेत असं त्याच्या मनात सुद्धा नव्हतं. मनात असं होत कि ते तुकोबर आहे ज्यांना भेटण्याकरता मी इथपर्यंत आलो, जे कीर्तन करतायत, अभंग रचतायत, ज्ञानाचा प्रसार करतायत, गीता लोकांपुढे मांडतायत. अजून अजून सांगू अहो, हे द्या सोडून वेदांचे अर्थ देखील मांडतायत. अशी तुकोबर आहे जे मनात भरले होते, जे बुद्धीमध्ये जी प्रतिमा उभी राहिली होती, ते तुकोबर आहे पाहण्याकरता काशीवरून देहूत. पण देहूत आल्यानंतर जे तुकोबर आहे पाहिले, ती स्थिती वेगळी आहे.
महाराज विधी करता बसले असताना सुद्धा भजन करणं म्हणजे चुकीचं आहे महाराज. जागा अमंगळ आहे पण मुखामध्ये भजन मंगळ होतं महाराजांच्या. जागा अपवित्र आहे पण मुखामध्ये भजन पवित्र होतं महाराजांच्या. त्याला नाही पटले बुवा, असे बरेच ब्राह्मण आहेत की ज्यांना नाही पटत. महाराज का करतायत तिथे भजन, महाराजांनी तिथंच भजन का करायला घेतलं हे प्रश्न मनात येत नाही. पण जे डोळ्याला दिसलं तेच सत्य की मला हे पटलेलंच नाही, पण त्याच्या मागचं कारण मीमांसा शोधली नाही. विठ्ठल ज्या वेळेस संपूर्ण समाजासमोर यथाकथित सर्व मांडलं, मग समाजाने तुकोबरायांना विचारलं महाराज हे सत्य आहे का, महाराजांनी सांगितलं हे कोण मला माहित नाही, आले कुठून तेही माहित नाही, आले कशा करतात तेही माहित नाही, पण यांना जर याचं उत्तर अपेक्षित असं तर याचं उत्तर एकच आहे. मी एक खरं सांगू महाराज, संतांच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत थोडं कडू बोलेल पण सत्य बोलेल. शिंक जांभळी खोकला हे दुखाची वेळ वाया गेला. कोणाचा? आपला नाही, संतांचा. आपला शिंक जांभळी खोकला हे दुखाची वेळ कामी आला. जांभळी दिली की राम राम म्हणावं लागत नाही महाराज, कोण सांगत नाही आपण मत राम राम. मग तो ब्राह्मण नेमका तुकोबरांच्या जातीचा का आपल्या जातीचा? विठ्ठला विठ्ठला. पाहिल्यानंतर विचारल्यानंतर तुकोबरांचं उत्तर आहे माझी मज झाली. कशाचा छंद लागलाय? नामाचा. प्रभूच्या नामाचा छंद महाराजांना लागला. नीट ऐका, भगवंताच्या नामाचा छंद महाराजांना लागला, महाराजांना कुठं बसलो ह्याच सुद्धा ध्यान राहिलं नाही. आम्ही सगळे ध्यानात आहोत म्हणून नामाचा छंद अजून लागत नाही. विठ्ठला विठ्ठला. छंद आपण आज पाहूया. छंद म्हणजे काय नेमकं? आवड का? आवड नाही म्हणता येईल. आवड बदलू शकते माणसाची, हे का नाही? मी परवा एका ठिकाणी पाटणला कीर्तन केलं. त्या व्यक्तीच्या घरात, आता नाव घेत नाही त्यांचं, त्या व्यक्तीच्या घरात त्या मुलाच्या वरातीचं कीर्तन सुद्धा झालं. मला आवडलं, डीजे नाही कीर्तन झालं. त्या लग्नाला 3 वर्ष निघून गेली. काल मला सगळी कथानक सांगितली त्यांनी, आणि ही कथानक आमच्या कामाची असते.
लोक सहज सांगतात पण आम्ही ग्रंथात टाकतो. त्यांनी काल मला असं सांगितलं की महाराज आवडली होती मला बायको. कोण? बायको आवडली होती पण परमार्थिक नव्हती, माळकरी नव्हती. हा माळकरी होता. मला पत्नी आवडली म्हणून केली आणि वरातीचं काय ठेवलं मी? कीर्तन. महाराज कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी बायको घरी निघून गेली. मी म्हणलं का? म्हणले तिला आवडलं नाही कीर्तन, मग तुमचं काय? बोलतो मला पहिली बायको आवडली, आता मला बायको आवडत नाही. माणसाची आवड बदलू शकते महाराज, बदलू शकते, पण छंद काय एकदा मनाला लागला ना महाराज तर छंद बदलत नाही. काय कायचा छंद असतो डायरी लिहिण्याचा बघा तुम्ही. आजही लिहितात, लिहितात. 5 रुपये कसे खर्च केले ते सुद्धा लिहितात. हा छंद आहे, हा चुकू शकत नाही. डायरी हरवली तर त्याला करमत नाही महाराज. गायकांचा छंद आहे गायन करण्याचा महाराज. रात्री झोपेत एखादी चाल आठवली तरी गुणगुणत बसते. आमच्या सप्ताहामध्ये एकदा आळंदीचे 2 विद्यार्थी आले होते, केळगाव रोड आहे ना तिकडचे, वैष्णव सदन मध्ये आमचे 2 मित्र आहेत, श्रीकांत दुराते आणि अजून पण त्यांच्या परिचित आले होते. आणि त्यांनी काय केलं, रात्री असे मंडपामध्ये बसले. आता ठाण्याकडचा भाग आहे, प्रत्येक अशी गदबदलेली जागा आहे. आज सुद्धा या ठिकाणी पाहा ना, माणसं इतकी आली इतकी जागा अपुरी पडते. ठाण्याला याच्यापेक्षा कमी जागा आहे. आणि त्या ठिकाणी आमचा सप्ताह झाला, कीर्तन झालं, रात्रीचे 2-3 वाजले होते. आणि 2-3 वाजले असल्या कारणाने यांना काही झोप लागत नव्हती. मंडपामध्ये सोय सगळी केली होती झोपण्याची व्यवस्थित. पण त्यातला एक जण उठला आणि त्याने पेटी घेतली आणि गायला लागला. आता त्याला माहित नाही रात्रीचं इथे ओरडू नये. तिथं पोलिसांची गाडी आली, फोन मला आला, महाराज मंडपात या. म्हणलं काय झालं? आता काय माहित, पोलीस कशाला बोलवत आहेत? गेलो तर त्याला पकडला होता. म्हणे हे जोर जोरात आरडत होतं. म्हणलं साहेब आरडत नव्हता, तो गायन करत होता. तो त्याचा छंद आहे त्याला नाही कळलं. आळंदीला 24 तास महाराज कधीही गायन करू शकतात, पण शहरी भागामध्ये त्याला थोडं. म्हणून आज आपण सत्य 8 ते 10 होतात, ते 7 ते 9 झालेत, उद्या 6 ते 8 होतील. माफी मागून बोलतो, आपले कार्यक्रम 10 पर्यंत आपण उरकू, आपण इतके सज्जन नक्कीच आहोत. पण आपल्याला जे नियमात ठेवणारे जे पोलीस आहेत ते सुद्धा खूप चांगले. फक्त त्यांना एवढीच विनंती आहे, सकाळी कर्कश कानाला वाजलेले भोंगे सुद्धा बंद करा एकदा. मला कोणाला निंदा नाही करायची, फक्त एवढंच की कायदा सगळ्यांना समान असावा, नाहीतर मग आपल्या काकड्याला माईक लावायला हरकत नाही. छंद लागला होता महाराजांना आणि या छंदाची प्रक्रिया महाराजांच्या अंतर्मनामध्ये अशी झाली की महाराजांचा देह हा तुमच्या आमच्या सारखाच, पण या देहाची जी मिश्रित अवस्था आहे ती भगवंतामध्ये एकजीव झाली होती. घेतलेली माळ कधी पण पडू शकते महाराज. पण इथं मनाला छंद लागला ना, देह जोपर्यंत चौघ उचलत नाही तोपर्यंत मन बंद राहत नाही. तोंड नाही म्हणत मी, मन ह्याच जतन चालू असतं, चिंतन चालू असतं, पण छंद मनाला लागला पाहिजे, आमच्या तोंडाला लागतोय. विठ्ठल मनाची आहे मनी एमपीएला, तेव्हाच विठ्ठलाला अर्पण करणार ना. असं हे चमड्याचं तोंड किती वाजवलं म्हणजे आनंद होईल. आमच्या सारखे जेवढे कीर्तनकार आहेत ना, माझ्यासारखे, आमच्यासाठी प्रत्येकासाठी नरकामध्ये चांगली दरवाजे उघडे आहेत महाराज. आम्ही हित सांगणार आणि हितनं मोजून घेणार आहे. पण सांगताना आम्ही काय करतो हे पाहण्यापेक्षा आमच्या सांगण्यात ना तुमचं किती चांगलं होईल हे पाहा.
शरद महाराजांना लागला, मग गोविंद ती काय आहा, हे शरीर गोविंदमय होऊन गेलं, भेद नाही राहिला, भेद नाही देवा तया। माऊली सोप्या भाषेत सांगतात, म्हटलेला शब्द आहे। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ही माऊलींची अवस्था आहे, तुकोबराईची अवस्था आहे। मग गोविंद ती काया, भेद नाही देवा तया। त्यानंतरही लागलं तितके प्रयत्न केले, तुकोबराईचा त्रास कसा होईल याच गोष्टीचा। परंतु शेवटी ज्या वेळेस पाहिलं, 13 दिवसानंतर वया ज्याप्रमाणे पाण्यावरती तरंगल्या, जणू काही लाया पाण्यावरती शिष्यत्व स्वीकारलं। ज्याने तुकोबरायांना प्रश्न विचारले, तुकोबराय त्यांना फक्त एकातच दिसले, तेच तुकोबराय। ज्या वेळेस तुकोबरायांच्या शिष्यत्वानंतर काय अवस्था होती त्या व्यक्तीची जाणली पाहिजे आपण सुद्धा। ज्यांनी तुकोबरायांना गुरु केलं शेवटी त्याची अवस्था काय, ज्यांनी पहिला तुकोबरायांना फक्त त्रासच दिला होता। बघा ना तुकाराम महाराज, असं एक सद्ग्रस्त समोर आले त्याच्या, आता नंतरचा भाग आहे। तुकोबरांचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर तीच व्यक्ती सद्ग्रस्त समोरून आला, सद्ग्रस्तासमोर गेले, हात जोडले, म्हणाले रामकृष्ण हरी तुकाराम महाराज। ते म्हणले नाही ना बुवा, आम्ही तर तुकाराम नाही, तुकाराम महाराज पुढच्या वेळी आलेले असतील तिकडे पहा, आम्ही नाही। ते म्हणाले काय हरकत नाही, गेले निघून। पुढे एक स्त्री आली, महिला आली, महिलेला सुद्धा महाराज नम्र होऊन रामकृष्ण हरी तुकाराम महाराज। आता ती म्हणाली बाप्या तुला काय फरक कळतो का नाही बाई माणसातला, मी काय तुकाराम आहे भाई? नाही म्हणे, तुम्ही तुकाराम नाही तर मग तुकाराम कुठे आहेत तेवढं मला दाखवा।
ते म्हणले जा मागच्या वेळेला असेल तुकाराम महाराज. मला एवढंच सांगायचं आहे महाराज, जळी तळी काष्टी पाषाणी प्रत्येक ठिकाणी त्याला फक्त तुकोबरायाच दिसू लागले. त्यावेळेस त्यांचा लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. तुकीता तुला नेसी सांगितलं जसं प्रभू रामचंद्र यांच्या नावाने नुसती पाषाण सुद्धा पाण्यावर तरले, गाथेमध्ये साक्षात भगवंतच उतरलेला होता तो का नाही करणार. पण हे डोळ्याने पाहिलं तेव्हा अक्कल आली, दृष्टी बदलली, चर्म दृष्टी संपली आणि ज्ञान दृष्टी आली. माझ्या माऊलीनं एकाने विचारलं, तुम्ही विठोबा विठोबा करता, हा विठोबा नेमका आहे तरी कुठे, हा करतो तरी काय, बर हा दिसायला तरी कसा आहे, आम्ही पाहतो तसाच आहे का, आपण पाहतोय कसा आहे विठोबा, हा असा विठोबा असाच आहे का. माऊली म्हणतात ही चर्मदृष्टीने पाहिला, मी पाहिलेला विठोबा कसा आहे सांगतो. तो विठेवरी सकाळी बाई होकरी सगळी उत्तर माऊलीने सांगितली. लावण्य मनोहरी हो करी कृपा, तो कसाही असू द्या पण सगळ्यात शेवटी तो काय करतो, कृपा करतो. आमच्या सारख्या बावड बुद्धीच्या लोकांना व्यासपीठावर उभं करणे ही माऊलींची कृपा आहे महाराज. विठ्ठला विठ्ठल ठीक आहे, तुम्ही हे रूप वर्णन केले पण तो आहे कुठे, पंढरपुरा रागिली डोळा पागिली चित्तात आनंद आहे अशी आई सुद्धा कृपा करते असा पांडुरंग माझ्यावर कृपा करतो. सच्चिदानंद अभंगामध्ये त्यांच्या आवडीचा महिमा आज मांडत आहे. तुम्ही माझ्याकडे असे पाहायला लागले जसं काय मला भीती वाटायला लागली महाराज, बाकी काय एकदम गंभीर अवस्थेत पाहू लागले माझ्याकडे. मी दगड फेकून मारणार नाही, मी फेटा काढून मारणार नाही, ना इथून पळून सुद्धा जाणार नाही. तुम्ही असंच मुखाने माझ्याकडे पहा आणि ज्या ज्या वेळेस विठ्ठलाचं स्मरण होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या, याचा फायदा तुम्हाला आहे. हरी मुखे म्हणा तुम्ही भक्त
तिथं सांगा आम्ही आहे तसे निबर कट्ट राहणार, हरकत नाही, पण टाळी वाजवली पाहिजे याच्या मागे कारण आहे महाराज, चांगलं कारण सांगतो आज। जर आपल्या हातून टाळी वाजली तर टाळीतून निघतो नाद, काय निघतो नाद, आणि मुखाने नाम जर विठ्ठल म्हणालो तर विठ्ठल नाम आहे ब्रह्म। आपण प्रॅक्टिकल करूया का एकदा, मी तीन म्हटलं किती, तीन म्हटलं की सगळ्यांनी टाळी वाजवायची, तुम्हीच नाही, तुम्ही सुद्धा सगळे वरी बसलेले सुद्धा सगळे ऐकणारे घरातले सुद्धा सगळे, फक्त टाळ आणि पकवाज हो। तीन म्हटलं की टाळी विसरायचं नाही आणि टाळी वाजवायला चुकायचं नाही, जो टाळी वाजवणार नाही तो पुढल्या वर्षी सत्यात दिसणार नाही। महाराज प्रत्येकाला मरणाची भीती नाही महाराज, म्हणून सांगितलं मला, लक्ष ठेवा, एक दोन तुम्ही माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे, मी तीन म्हटलो तुम्ही दोन लाख काय ठोकून दिले, बरं हरकत नाही, दोन लाख ठोकणार, पण आवाज आला कसा आवाज आहे तुमच्या टाळ्यांचा ऐकला कानाने हो, हाच आवाज प्रत्यक्ष प्रत्येकाने सारखा ऐकला पाहिजे, टाळ्यांचा आवाज आला नाद आला, आता मुखातून नाम काय घ्यायचं आपल्याला विठ्ठल, विठ्ठल नाम इतकं घ्यायचं की त्याचा छंद लागला पाहिजे बरं का, महाराजांनी भजन सुरू करण्याआधी तुमचं चालू झालं पाहिजे इतकं, मग आपण थोडीशी त्याची सुद्धा रिहर्सल करूया, विठ्ठल विठ्ठल नाही म्हणायचं, आता फक्त माझ्या माग हिथं हात केला की महिलांनी आणि हिथं हात केला की पुरुषांनी म्हणायचं, पुरुषांना सांगतो आपली बाजू खंबीर ठेवा, हा हलू देऊ नका, मला प्रत्येक वेळी महाराज पुरुषांना काही ना काहीतरी चुकीचं बोलावं लागतं, आज बोलायला लावू नका, खंबीर ठेवा आपली बाजू, आणि यांचं हे किती बी असो बरं का, हे 70-80 असले तरी 50% आहेत, त्याच्यामुळं काय घाबरायचं कारण नाही, इथं हात केला की महिला, तिथं हात केला की पुरुष, आवाज आला तुम्हाला यांचा मागच्यांचा आला नसेल आला मागच्यांना काय झाले, तुम्ही मागचे माग बघू नका बरं का सारखे, पुढे बघा आणि भजन करा, मागच्यांनी एकदा कन्नून वरडाय, एकदम कन्न कळतं का तुम्हाला, हे आमची मराठवाड्याची भाषा आहे जरा, कन्न कन्नून वरडाय, असं वाटतं आळंदीला आले आता पंढरपूरला जाऊ इकडे, थोडं झाडावर काही चढवलं आवाज लय बरं वाटलं महाराज, आता आज खंबीर वाटलं मला, त्याला आता चुकायचं नाही, हिथं हात केलं की महिला, हिथं हात केलं की पुरुष, एकदम मनात कुठलीही शंका न ठेवता, घरचं टेन्शन न ठेवता, मोकळ्या अंतःकरणाने भजन करा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, हे तंबाखू सुटेल, पाच मन झाले महाराज, विष्णु विठ्ठल विठ्ठल तंबाखू आमची आमची तुम्हाला काय करायचं, आता नाम का घ्यायचं तुम्हाला कळालं, मी सांगतो म्हणून नका घेऊ, मी ठीक आहे कीर्तनकार आहे सांगून जाईल उद्या जैसे थे, मी सांगतो नको म्हणून नका घेऊ, जगद्गुरु तुकोबार आहे पायाला हात लावून सांगतात, लागोनिया पाया वर्गाने मला सांभाळून घ्या बरं का, काय आपलं देवाला सगळं माहिती आहे, आपलं कुठं शिक्षण नाही गायनाचं, फक्त घराला परंपरेचा वारसा आहे आणि सद्गुरु शांताराम महाराज जाधव यांचा अनुग्रह आणि चिंतनातून तयार झालेला हा किड आहे, मी नवी तो तुम्हाला खूप बरा विनंत आहे, करटाळी करटाळी बोला मुखी नाम तयार विठ्ठल विठ्ठल
म्हणावेळो वेळा हा. ताई सर्वांना कळाली, विठ्ठल नाम सर्वांना कळालं, महिलांना सांगतो नाव घेत राहा महाराज. एका कीर्तनात महिलाच नाव घ्यायची नाही, टाळ्या वाजवल्या तिने, मी एवढं सांगितलं टाळ्या वाजवल्या पण नाव काय घेतलं नाही. शेवटी मला राग आला, म्हणलं म्हातारे तुझं वय किती आहे बाजूची, म्हणले महाराज 82 गेली 82. म्हणलं 82 आहे का, राहिलीत किती तुला, संतांच्या वचनाप्रमाणे म्हटलं तर राहिलीत किती 18, ती बी राहिली तर राहिलीच, पण 18 म्हणायला हरकत नाही, पण घे ना भजन, 18 वर्षात भजन जाशील कुठल्या तरी चांगल्या घरात ना आतमध्ये स्वर्गातले. ती म्हणली कोण, म्हातारी म्हणली आता मला, महाराज तुझं कीर्तन तिकडे उलथून पडू दे, ते नाव घ्यायचे नाही मी. मी म्हणलं संतांनंतर हिजच भांडण झालं असं देवा हो, कारण आजपर्यंत असं कोणी उत्तर दिलं नाही मला. मी म्हणलं ठीक आहे आई साहेब, आता तुम्ही एवढ्या जोरात म्हणल्यावर माझा आवाज कमी, मी काळीदोनचा महाराज, ती पांढरी चारला बोंबलली, पण फक्त मला याचं कारण सांगा. काय सांगा, भजन नाही करणार त्याचं कारण सांगा. तिने कारण सांगितलं मला, आणि मला कारण आवडलं बरं का, आवडलं मला कारण, मी सांगितलं नका करू, पण नंतर ती स्वतःच करायला लागली, त्याचंही कारण वेगळं आहे तेही सांगतो. मी सांगितलं तिचं कारण आहे काय, तिचं कारण असं होतं की आमच्या घराण्याची परंपरा आहे, जोपर्यंत माझा नवरा जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नाव आम्ही मुखात घेत नाही. मला खरंच कारण खूप आवडलं महाराज, आणि आज ही प्रथा राहिलीच नाही महाराज. आज सरळ नावाने हाक मारतात, श्याम सुटलं का काम, सरळ हाका मारतात नावाप्रमाणे. महाराज माफ करा, सुधरलो पाहिजे आपण. आम्ही नाव घेत नाही मालकाचं, म्हणून मी भजन नाही करणार. मी म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही नाव घेत नाही तर. पण नंतर ती भजनाला लागली, नंतर मी विचारलं आता का भजन करता, म्हणजे महाराज मला कीर्तनातून एवढं कळालं की तुम्ही सांगताय ते विठ्ठलाचं भजन आणि माझा घरचा विठोबा ह्यामध्ये बराच तफावत आहे, म्हणून भजनाला लागली विठ्ठला. कीर्तन झाल्यावर मी तिला विचारलं आजीबाई तुमचं वय 82 आहे, तुमचा नवरा किती वर्षाचा आहे. ती म्हणाली महाराज अजून 1 वर्ष जर त्याने कड काढला ना त्याचे 100 पूर्ण होत आहेत. म्हणलं वा, म्हणलं त्याचे नक्की 100 पूर्ण होणार, माझा आशीर्वाद नाही हा, माझं भगवंताकडे मागणं आहे, त्याचे नक्की 100 पूर्ण होणार. कारण त्या म्हातारीच्या कपाळाला महाराज गोल कुंकाचा टिळा होता, गोल कपाळाला बोलते बरं का, हा जसा ब्लाऊज तशी टिकली आज महाराज. हो हिरवा ब्लाऊजला महाराज, आणि टिकली बी कुठं राहिली, ते चिटकवतेत कांद्याने टुच राहिले तर राहिले, फक्त असावं म्हणून बस रिजुरेशन, बाकी काही घेणं देणं नाही त्या नवऱ्याचं यांचं. आता पूर्वीच्या महिला तुम्ही गावाकडे बघा ना आपल्या, आजही 80, 85, 90, 95 माणसं आहेत बघायला आहेत, इथं आहेत का डोंबिवली, नाहीत महाराज, इथं मरायला लागले खसाखस. कारण शहरीकरण झालं, शहरामध्ये वेळ कमी पडला, वेळ कमी प्रत्येक गोष्टीमध्ये. गावामध्ये लगेच सराईमध्ये नावं चालायची ना, नावं मला तास तास दीड दीड तास नावं चालायची, तास दीड तास. एक लांबला तर नाव घेतलं की दुसरी अजून तिच्या पुढं, तिसरी अजून तिच्या पुढं. आता तशी नावं सुद्धा नाही राहिली. एक लग्नात नाव एवढं मोठं घेतलं, म्हणलं हिचा नवरा 100च्या वर नक्की जाणार, पण आमच्या मुंबईकडे नाव जेवढी घेतात म्हणून आम्हाला 60च आहेत. या चुकून जर मी 60च्या पुढे गेलो महाराज, मी जाणार नाही तसा, जाणार जावं गेलो पाहिजे. चुकून जर 60च्या पुढे गेलो ना तर मला एसटीमध्ये हाफ तिकीट आहे बरं का, आहे का नाही. हो बसायला बाहेर जागा आहे ज्येष्ठ नागरिकांकरिता, तुम्ही जगलात आता बसा, पाहिजे तितकं फिरू शकतो. हा नगरसेवक सत्कार करतो महाराज, ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा काट्या वाटप का बाबा, तुम्ही 60च्या वर गेला आता गॅरंटी नाही राहिली आपण 100 पर्यंत जावाशी, अजिबात नाही. संतांचं वचन आहे शत गणिले ते अर्धी रात्र, बरे अर्धी रात्र खाऊ द्या पण गणिलेत किती, शत आहे 100 आहे, जगलोच पाहिजे 100 पर्यंत आपण, पण राहत नाही. मग मी एका म्हातारीला विचारलं तुझ्या नवऱ्याला इतकं आयुष्य का, तिने सांगितलं आमच्या नावात ताकद आहे, आम्ही त्याचं नाव इतकं बळकट घेतो ना हो, की नाव घेत असताना माझा नवरा माझ्या तोंडापुढे जिवंत सदैव दिसला पाहिजे, असंच भगवंताकडे मागणं असतं आमचं. हो एक नाव तुम्हाला ऐकून दाखवतो महाराज, ह्या महिला वर्गांना सांगतो, जर पाठ झालं ना माझ्याकडनं रोख रक्कम बक्षीस घेऊन जायची, फक्त मी आकडा जाहीर करत होतो. एकदा चुकून केला होता मी, म्हणलं लांबलचक नाव आहे कशाला, कोणाचे पाठ होत आहे, केला मी 10,000 दिल म्हणलं, मानधन होतं मला 9,000. आणि ती बाई असली भामटी निघाली महाराज,
तिनं युट्यूबला नाव ऐकून ऐकून पाठ केलं कीर्तनाच्या बसली. आणि जसं नाव संपलं तसं हात वर केला तिने, जो माझ्या पोटात गोळा आलाय महाराज तो अजून तसाच आहे. 4 वर्षापूर्वी हात उठवून दिला होता ना एवढं. हे मधी घडलंय काहीतरी. आकडा जाहीर करत नाही पण नावं कशी असावीत महाराज ते सांगतो. पटलं तर सांगा मला, नीट ऐका, शांत चित्ताने ऐका. बस बस इतकं शांत कीर्तनात बसावर काय महाराज. शिल्क ऐकायचं म्हणलं की लय जागे होतात बाहेर. वर लग्न केलं तिने, तोंड दाबलं. बरं ठीक आहे, आता तुमचा मूड घालवत नाही मी, ऐकूनच जा. आता रुंजून जाते खिडकी वाटत पाहते खिडकीला तीन तर अडकी त्याला घुंगरबारा. सुपारी कापते करा पाणी खाते तेरा तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा. व्यापाऱ्यानं घेतला हंडा पाणी भरते गंगेचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडत सात वाड्याला सात दरवाजे. सात दरवाजाची होती मी किल्ली उघडती देवखुली आत पलंग पलंगावर गादी गादी ऋषी ईश्वर बशी बशीवर कप कपात दूध दुधात पडली माशी. हा काशा गेला काशी ह्याच्या नावाने धरते मी आषाढी एकादशी. मी यांना सांगितलं का टाळ्या वाजव भजनात बोंबलावं लागतंय भजन चालू झाले की टाळ्या वाजव असं काही सांगा. सर्वांना माहित आहे मला पुढे चालायचंय फक्त बापाचं लेकीवरती असलेलं प्रेम महाराज बाप कधी व्यक्त करू शकत नाही. लेख ज्या वेळेस नांदायला जाते त्यावेळेस रडणारा बाप लेख स्वतःच्या डोळ्याने पाहू शकत नाही. हे नातच काहीतरी वेगळं आहे. आईचं नातं सगळ्यांना कळतं. आईचं मन मोकळं आहे हो, ती जगापुढे सुद्धा पोरासाठी मन मोकळं करू शकते पण बाप नाही करत महाराज. बाप हा अतिशय वेगळा व्यक्ती आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि असाच एक बाप एक सुंदर राजकन्येला लाभलेला आहे. विचारलं मुलीला पाहता पाहता तुझं वय आता लग्नाचं आलं पण काय करणार, लग्न करणं तर गरजेचं आहे. फक्त तुझी परवानगी घेण्याकरता आलो, तू बोल तर तुझं लग्न करतो नाही तर अजून थांबू. तिने सांगितलं बाबा जे तुमच्या मनात माझ्याकरता योग्य निर्णय आलाय तो तुम्ही नक्कीच घ्या. म्हणून बाबांनी लग्नाचा विचार सुद्धा केला, चांगला मुलगा सुद्धा पाहिला, राजबिंडा मुलगा भेटला, तिला दाखवला सुद्धा नाही फक्त बाबांनी पाहिलंय ना म्हणून तयार झाली लग्नाला. महाराज लग्नाचा दिवस ठरला, लग्नाच्या आदल्या रात्री बाप मुलीला पाहण्याकरता डोळे भरून पाहण्याकरता घरात आला आणि विचारलं बाळ उद्या तुझं लग्न आहे, तू उद्या माझ्या घरातून निघून जाशील पण माझ्या मनातून निघून जाऊ शकत नाही. हे बापाचं घर तुझ्यासाठी सदैव उघडं आहे, 24 तास उघडं आहे, कधी पण ये बिनधास्त ये. मुलीने सांगितलं बाबा माझी शेवटची इच्छा आहे आज तुमच्याकडे. बाबा म्हणले शेवटची बोलू नकोस, इच्छा मांडत आहे, सांग काय इच्छा आहे तुझी. उद्या ज्या ठिकाणी माझं लग्न आहे तो मंडप मला पाहायचा आहे, फक्त डोळे भरून पाहायचा आहे. बाबा म्हणले काय हरकत नाही, रात्रीच महाराज मुलीला घेऊन निघाले मंडपाच्या जागेवरती. पाहिला प्रशस्त मंडप टाकला होता. बाबा मंडप तर फार सुंदर सजवलाय, जेवणाची जागा कुठे भोजनाचा? म्हणले मंडपाच्या मागच्या बाजूला ठेवलेले. म्हणून मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूला ज्यावेळेस तिने डोळ्याने पाहिलं तिला वाटलं कुठले तरी धनगर इथं मुक्कामाला आले असते म्हणून एवढ्या बकऱ्या कोंबड्या सगळ्या फिरतायत. विचारलं बाबा हे कशा करता आले इथं, उद्या तर लग्न आहे माझं. बाबा म्हणले आई तुझ्या लग्नाचा मिष्टान्नाचा भोग म्हणून इतके प्राणी इथं आणून ठेवले, येणारा नाराज नाही झाला पाहिजे, ज्याला जसं पाहिजे तसं जेवण भेटणार आहे. मान खाली घातली पोरीने महाराज, घराच्या दिशेने पाय वळाले, घराकडे गेली, झोपली, बाबा सुद्धा निघून गेले. सकाळी बाबा लग्नाकरता मुलीला घेण्याकरता आले तर मुलगी घरातच नव्हती, निघून गेली होती घर सोडून. तिच्या लक्षात आलं की माझ्या एकामुळे जर 1000 पशूंचे बळी जात असतील तर हे लग्न न केलेलं कधीही उत्तम उत्तम. आज लग्नामध्ये आई बापाला फाशी घ्यावी लागली तरी चालतील पण पोरी पळून जातात महाराज, वाईट वाटतं. एकदा जाताना महाराज डोळे बंद करून फक्त बापाने माझ्यासाठी काय काय केलं इतकं आठवा. हे हलकट जनावर 7-8 महिन्यात भेटलेलं नेमकं काय डोक्यात इंजेक्शन घालतं कळत नाही महाराज. हाताच्या फोडासारखा तळ हाताच्या फोडासारखा जपणारा बाप
तुम्ही सोडून सहज निघून जाता? कानाला हात लावून सांगतो महाराज, ही एकच व्यासपीठ आहे ना जिथं सत्य उच्चारलं जातं जगाच्या पाठीमागून, विठ्ठला विठ्ठला। नको मला हे लग्न म्हणून निघून गेली। पंपापूर सरोवरा शेजारी मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये झाडावरती राहू लागली। मी बराचसा विचार केला, ही झाडावरती का राहिली असेल, आश्रमात राहू शकत होती। नंतर असं कळालं की महाराज, जर माझ्या एकामुळे जर मी एक माझ्या वडिलांसोबत जर इतक्यांचा बळी, तर मी इतर साधूंसोबत राहिली तर किती जणांचा बळी जाऊ शकेल? इतकाच विचार केला आणि झाडावर राहायची, रात्री खाली उतरायची, सेवा करायची, जे भेटल ते खायची, पुन्हा झाडावर। लग्नातनं निघून आलेली मुलगी आहे, तिचं वय किती असावं लग्नात? तिथं जी जुनी माणसं आहेत त्यांनी सांगायचं महाराज, त्यांचे 12-15 वर्षात लग्न झालेत, झालेत का नाही? 15 वर्षाची होती, 15-16 वर्षाची करून टाकली, पूर्वी 7-8 वर्षाची लग्न करून टाकायची। हा तुमच्याही आधीचा काळ आहे, तरी आपण सध्याच्या स्थितीनुसार चालू, 18 वर्षाचीच असावी। लग्न सोडून निघून गेलेली 18 वर्षाची आहे। कथानक सगळ्यांना माहिती आहे, मातंग ऋषींनी शेवटी भेटली त्यांना, विचारलं कोण, सगळी कथानक सांगितली मातंग ऋषींनी। ठीक आहे म्हणे, तू इथं सेवा केलीस तरी काय हरकत नाही, फक्त तुझी इच्छा काय तेवढी सांगायला विसरू नकोस। मातंग ऋषी होते ते, आत्ताचे ऋषी नाहीत बरं का। असला भामटा ऋषी महाराज भेटला मला, हे तर माझीच लाज गेल्या सारखे, पण मी सांगतो विठ्ठला विठ्ठला। असला भामटा भेटला, आम्ही हमने काम को मार डाला है, कशाला, वासनेला कामाला आम्ही मारून टाकलंय म्हणतो। आणि आम्ही 15-16 पोरं बसलो होतो, मला मित्र खूप आहे, 15-16 पोरं आम्ही बसलो होतो ना, करा असं मॅच चालू होते, आतमध्ये बाहेर आम्ही बसलो, आणि तेवढ्यामध्ये तो माझ्याकडे आला चालत चालत। मी म्हणले माळ बघूनच आला असं, त्याशिवाय येणार नाही म्हणे असं कोणाकडे। बरं आले ते आला, म्हणतोय इतने बच्चों में मैंने सिर्फ तुझमे वो बात देखिए जो तुझमे है। बोला मुझमे है यार, तूने देखी? बोला हाँ देखी मैंने, मैं काम को मार चुका हूँ, साधु हूँ मैं, साधु। बोला क्या देखा तुमने मुझमें? मला हिंदी येत नाही बरं का, मला हिंदीची चिंदी आहे जरा। क्या देखा तुमने मुझमें? त्याने सांगितले ऐसी चीज देखी जिसके भरोसे तू बहुत ऊपर जाने वाला है। बोला एक दिन सबको ही जाने का है, बहुत ऊपर जाने का है, कभी आऊंगा ही नहीं वापस मैं। बोला बोला नहीं बच्चा, मैं तेरे को आज एक चीज देने वाला हूं, उसे चांदी में लपेट के, कशात चांदी मधी, चांदी में लपेट के अपने गले में पहन लेना, काले धागे में डालना, तुलसी माला में नहीं। मैं बोला जी गोष्ट तुलसी माळेत बसत नाही, ती गोष्टच भांबती आहे। तुलसी माळेपेक्षा प्युअर गोष्ट जगात कुठली आहे महाराज? मी बोला भांबती गोष्ट आहे, तरी त्यानं मला बरंच पटवून 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 सांगितलं। असा जुळीत हात घातला, बाहेर काढला, माझ्या हातात ठेवलं, मूठ दाबली, बेटा 1.25 लाखाची मूठ आहे, उघडू नकोस। मी बोललो लागतंय काहीतरी मूठ, काय टाकलंय सांग हातात। तो म्हणला सांगणार नाही, पण तुझ्या कामाची गोष्ट आहे, कोणाला कळू नये म्हणून दिली। मी म्हणलं हरकत नाही, काय करू याचं? म्हणला चांदीमध्ये लपेटायची, गळ्यात घालायची। मी म्हणलं ठीक आहे, काय ह्याच्यात कुछ भी हो। मी बोला ठीक आहे जाऊ क्या? अरे बेटा रुक, किधर जा रहा है? इसका पैसा पैसा आला आता म्हणलं कितना? ऐसे तो अगर मैं एक बड़े लोग को आमदार खासदार को ये चीज दू ना, मुंह मांगी इनाम देंगे, मुंह मांगी। मैं बोला मी किती देऊ ती सांग? कुछ नहीं बस 4000 दे दे। 4000 म्हटलं अजून माझं पाकिट सुरू भी नाही झालं, तुला तुला कुठून देऊ? नाही म्हणे 4000 तो देना ही पडेगा, चीज ऐसी है, चांदी में डालले काय? छोटी बार्गेनिंग करत 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 किती वर आला असेल महाराज, काय वाटतंय तुम्हाला? 400 वर आला बुवा। म्हणलं वार साधू 400 वर आला, बेटा आम्ही वापिस मध्ये 400 तू दे, साधू को नाराज मत कर। मी बोला ठीक आहे एवढं तरी आम्हाला कळतंय, नाराज नाही करायचं। पण आपलं मी 400 त्याला दिले, सोनाराच्या दुकानात दिलो। आणि काय होतं माहितीये का, सोनाराच्या दुकानात जाताना मनात विचार असा आला की काय माहित कोणाचा काय आशीर्वाद काय करून जाईल। तुमची मूठ तिथं गेल्यावरच खुलली मी अशी, सोनाराच्या हातात दिली। तो म्हणला क्या ये? मैं बोला इसको चांदी में बनाने का है, गले में डालने का है। बोला ये? हाँ किधर से लाया? बोला साधू ने दिया। मला पहिल्यांदा आयुष्यात कोणतरी पागल म्हणले, अबे पागल ये खजूर है खजूर।
एक खजूर कितीला पडला? कलियुगी संत झाले बहुत, हे त्यांचं एक होत वाटत. हो, मातंग ऋषी आहेत महाराज. शेवटच्या क्षणाला जाता जाता त्यांनी सांगितलं, हो तुझ ज्या गोष्टीवरती प्रेम आहे ना, ती गोष्ट तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि ती शबरी आहे महाराज, राजाची शबर राजाची मुलगी आहे, पण तिथं राहिली तर बिल्लीन झाली. जसं आहे तसं राहायचं, मोकळे केस, कुठं फाटलेली साडी. आता साधूंच्या घरी कुठल्या साड्या? कोणी आपले दोन कपडे द्यायचे, त्याला चिगळ लावून शिवायचं, साडी बनवून अंगावरती घालायची का? तर अब्रू झाकावी म्हणून. आज भिकाऱ्यांना सुद्धा कळतं, अब्रू झाकावी म्हणून अंगभर कपडे घातले पाहिजे. सुशिक्षितांना फक्त कळत नाही. घातले तिने अंगावरती कपडे, तशी फाटकी चाळी, फाटकी चोळी, फाटकी साडी. आणि वाट पाहू लागली कोणाची? त्याची, ज्याचं जिचं त्याच्यावर प्रेम होत, त्याची. मनापासून वाट पाहू लागली. 18 वर्षाची शबरी आहे, अकांत करते भगवंतासाठी. आज तरी माझा देव माझ्या दारात येईल, उद्या तरी माझ्या दारात येईल. महाराज पाहता पाहता वयाला वय निघत चालले, वयाला वय निघत चालले. 18 वर्षाची शबरी 80च्या पुढे निघाली. कितीच्या? 80. आम्हाला सोमवारचा दिवस होत नाही, मंगळवारी दुसरा आहे. मंगळवारी ओव्हर टाइम केला तर बुधवारी तिसरा आहे. आणि महाराज आमचं पांडुरंगाचं महाराज काय नशीब म्हणावं लागेल? या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग सारखा दैवत नाही. आणि पांडुरंगाचा वार कुठला आहे? बुधवार. आणि बुधवारीच लोक आणते सन्नावार नक्कीला बुधवार. वारानुसार आपण बदलतोय देव. 80 वर्ष झाली शबरीला भगवंताची, आर्त तिने वाट पाहिली. तो मनातल्या मनात विवळ, मनातल्या मनात विवळ. जेव्हा कधी माझे प्रभू रामचंद्र येतील ना, तेव्हा या झोपडीचं सोनं होता. जब मेरे राम जी का Yeah.
शबरीच्या दारामध्ये उभे होते. आता प्रसंग डोळ्यापुढे आणा फक्त. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र शबरीच्या झोपडी पुढे दारामध्ये उभे आहेत, शबरी मातेने देव नाही पाहिले हो, देवाचे फक्त चरण पाहिले, पाय. पायाने ओळखलं, आज माझा देव माझ्या दारात आलाय. आणि दारात आलेले पाय दिसले, ते मस्तक पायावरती ठेवलं देवाचे. देवाने शबरी मातेला उचलावं आणि शबरी माते सोबत झोपडीपर्यंत यावं. तिने विचार करावा, बसायला जागा कुठे द्यायची. आज आमची घर महाराज फार सुंदर आहेत, पण घरात देव नाही. शबरीला घर नीट नव्हतं, देव घरात आणते. तुकोबारायच्या घरात देव आले. तुकोबाराय काय महालात राहत होते. दरदरीत माझ्या बघा एकदा, शबरीने देवाला बसण्याकरता स्वतःच आसन दिलं. महाराज इथं बसावं, इथं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र बसले. आता नियमानुसार जर आपल्या घरी एखादी संत देव विभूती आली तर आपण प्रथमतः त्याचे चरण धुतो. एका परातीमध्ये आहे का नाही, परातीमध्ये त्याचे पाय धुवून काढतो आपण. त्यानंतर पायाला हळद कुंकू लावलं जातं, त्यानंतर पुसलं जातं, त्याच्यावरती पुष्प ठेवलं जातं, त्याच्यानंतर ते पाणी बाजूला काढलं जातं, पाणी तुळशीबंदावरला टाकलं जातं, अथवा आपल्यालाही ते तीर्थामृत म्हणून दिलं जातं. मला तिथं काही बोलायचं नाही आहे. ते का करतात, कशामुळे करतात, तो मनाचा भाग, प्रेमाचा भाग. पण इथं शबरी मातेकडं कुठली परात नाही, कुठलं पाणी. फक्त शबरी मातेने अंगठ्याखाली दोन हात ठेवले, ते मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. शबरी मातेच्या डोळ्याला खळा खळा धारा लागल्या महाराज. जणू काही भीमा आणि चंद्रभागा शबरीकडनंच व्हायला सुरुवात झाली. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा पाहू लागली. देव आजही येतो महाराज. नामदेव महाराज जनाबाई म्हणते, येतो क्या सहित स्वभा यावे. ले नाही इतकाच भाव लागतो. माझे रंगनी नाचावे विमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा. स्वतःच्या अश्रूंनी भगवंताचे पाय धुतले, अभिषेक केला, भगवंताला स्थानपन्न केलं. अभिषेक झाल्यानंतर काय खायला द्यावं म्हणून देवा, अरे मी आत्ताच तोडून द्रोण भरून बोरं आणले. भगवंताने सांगितलं चालेल, फळाहारच चालू आहे ना, आजही फळाहारच आहे ना, करा फळाहार. शबरीनं एक बोर देवाला चारायला जावी तर ती म्हणली थांबा, बोर आंबट निघू शकत म्हणून चाकून खाल्लं. आज मी स्ट्रॉबेऱ्या घरी आणल्यात महाराज, बरेच आणले. भेट दिली की बरंच आणू वाटतं आम्हाला. आवडीनं महाराज माझी बायको पळत गेली, स्ट्रॉबेरी काढली, खाल्ली, असलं तोंड पांचट केलं तिने. म्हणलं ही भिकाऱ्यासारखं गेलं की असंच भेटत असं. शबरी मातेने बोर काढलं, चाकलं, आंबट येतं फेकलं, जिथं गोड भेटत ते भगवंताच्या मुखात. आजही भगवंताला उष्ट दिलं जातं, शबरीने दिलंय महाराज. उष्टी बोर भगवंताने खाल्ले. का खाली उष्टी बोर? कारण शबरीची आत्मातली शबरीची आत्मीयता, आतली तळमळ आणि भगवंताबद्दल असलेलं प्रेम भगवंत डोळ्याने पाहत होता महाराज. म्हणून तर बोलतात देवाने खाल्ली बर का. म्हणजे उष्टी आहेत का पाहिली नाही, पण
हल्ली आम्हाला आजही उष्ट चालत नाही म्हणायचं, जर माझ्या ताटातलं एखाद्याला चालत नाही तुमचं उष्टही काय मरणार आहे का खाल्ल्या नाही चालत आणि आपणही खात नाही म्हणा, त्या विषयी तो भाग वेगळा आहे. थोर प्रेमाचा केला आता प्रेम कशाला म्हणायचं नीट आहे का? मला तुम्हाला इथे आई सांगून वेळ घालवायचा नाहीये, उगच वेळ घालवण्यासाठीच देखील मला आई सांगायची नाहीये. आज बरेच जण सांगितलं जात देशभक्तीवरती प्रेम आहे, आईचं प्रेम आहे, वडिलांचं प्रेम आहे, भावाचं प्रेम आहे, बहिणीचं प्रेम आहे, नवरा बायकोच्या नात्यातलं प्रेम आहे. एक प्रेम मी तुम्हाला सांगतो पण शास्त्राला धरून भजन करा विठ्ठला. रुक्माई मातेला सांगण्यात आलं की उद्याची आरती जी आहे काकड आरती ती मात्र तुमच्या हस्ते होणार आहे. आता माझ्या रुक्माबाईचं प्रेम कोणावरती होत? विठ्ठलावरती. हो फक्त प्रेम विठ्ठलावरती, प्रेम मजबूत प्रेम, तिथे महाराज मला कधी अंत पार नाही लेखा इतकं प्रेम भगवंतावरती. आणि त्यातल्या त्यात एवढा संत समुदाय असताना, साधू मुनी असताना, ऋषी मुनी असताना, इतके वारकरी असताना आरतीचा योग माझ्याकडे आला ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? रात्रीपासून महाराज रुक्माई माता तयारीला लागल्या, रात्रीपासून सकाळ झाली एकच ध्यास, उद्या माझ्या हस्ते आरती भगवंताची, उद्या माझ्या हस्ते आरती भगवंताची एकच ध्यास. बोलवण्याकरता महाराज दोन चार दासी आल्या घरामध्ये, पण रुक्माई माता माझी रुक्माई माता इतक्या सजून बसल्या होत्या, आरशाकडे मुख होतं, हातामध्ये आरती होती, आरशामध्ये पाहत होत्या. आरशामध्ये माझ्या आईला त्या दिसत नव्हत्या तर उभा विठ्ठलच दिसत होता. त्यांना हाक मारली, आई साहेब चला खाली, सगळे वाट पाहतायत, संत साधू मुनी अवघे झाले थोडा, चला लवकर सगळे गोळा झाले. आई साहेब म्हणाले गोळा झालेत मग हाकू नये, हालो नेर काढले मीच आहे. परत फिरल्या, मागे दासी उभ्या होत्या, दासींना ओवाळायला घेतलं, काय थट्टा लावली आई साहेब, चला ना देव खाली वाट पाहताय. पुन्हा आईसाहेब घरातून बाहेर निघाल्या, जशा जशा पायऱ्या उतरू लागल्या तसं तसं सर्वत्र पाहत होते, प्रत्येकाकडे पाहत होते, पाहत नव्हते, आईसाहेब शोधत होते की यातला देव कुठला आहे. अहो कळं नाही गेलं आईसाहेबांना, जिथं पाहतो तिथं विठ्ठल दिसतोय, लाजल्या. जीव देणारे एक एक मावळे होते महाराज, प्रत्येक मावळा होता, फक्त जो पुढे आला त्याचं नामवंत झाला, मग दुसरे नव्हते का? एक एक मावळा जीव देण्याकरता तयार होता. प्रेम होत शिवरायांवरती. अहो मुलाचं लग्न सुद्धा सोडून किल्ला कोंडांना सर करण्याकरता आमचे तानाजी गेले का? प्रेम होत शिवरायांवरती, कारण हाच एक राजा असा आहे जो स्वराज्य निर्माण करू शकेल, बाकी दुसरं कोणीच नाही, हा विश्वास होता. किल्ले कोंडांना सर करत असताना महाराज बघा ना चपळता कशी होती, तर विषय आला म्हणून थोडं सांगतो, एक दोन तीन मिनिटात आटपतो. प्रसंग असा आला महाराज की ज्या गावात आपल्याला मुक्काम करायचं आहे त्या गावातही कळलं नाही पाहिजे आपण कोण आहेत, आलो कशासाठी, कारण गावामध्ये चमचे प्रत्येक घरात चमचे आहेत ना, ह्याच्या तोंडातही तोच चमचा, त्याच्या कानातही तोच चमचा, असे बरेच चमचे आहेत. मग या चमच्यांना मात्र आपण कळू नये की कशा करता आलो या ठिकाणी. वेश बदलला, गोंधळ्यांचा वेश परिधान केला. सूर्याजींनी सूर्याजींनी तानाजी मालुसरेंना साथ दिली आणि शेलार मामांनी सांगितलं ताना उद्या असा गोंधळ घाल
तुझ्या गोंधळात कोणाच्या अंगात येईल मला माहित नाही, पण एक तरी ताडकन उठला पाहिजे आणि विचारलं पाहिजे तुम्ही कोण आले कशा करा, तर तुझा गोंधळ पूर्ण आहे. उद्याचा दिवस उजळला, गावाकडे गोंधळाची विनंती केली, गावकऱ्यांनी सांगितलं घाला गोंधळ. म्हणलं गोंधळ घातल्यानंतर एक मागणं आहे आमचं. ते म्हणले काय मागणं आहे? म्हणजे काही नाही, पोटाला जेवायला द्या फक्त संध्याकाळी, एवढंच ना. तुम्ही घाला गोंधळ खुशाल, मोठी पंगत करू आपण. हो, आज गोंधळाला भोकडच देतात महाराज संतांचे. मी एका ठिकाणी अधिवेशनात काही असं मोठं काहीतरी होतं आणि तिथं ऐकलं मी आपल्या संतांची वाक्य तिथं उच्चारली जातात, पण त्याचा शब्दशः अर्थ लावला नव्हतो महाराज. कसा? आले भागाते करीतो तुझे ना उच्चारितो, त्याला दुसरे इकडे. आपण घराघरामध्ये तो शब्द वापरतो. काय वापरतो? एखादी जर गोष्ट आपल्या सोबत घडली तर आपण सहज बोलून जातो. काय बोलतो? हे संतांचे शब्द तुम्ही घरामध्ये कुठं घुसवताय? तुमच्या मनात घुसवायचे शब्द येते. असे शब्द माझ्या तानाजी मालुसरेंनी उच्चारले त्या ठिकाणी, गोंधळाला सुरुवात केली. नामदेव बाबा घालायचा गोंधळ, नावच किती गोड आहे बघा ना. मला वाटतं ह्यांचं बारसं करायला स्वतः भगवंत आला असा, कारण नामदेवांचं बारसं करायला भगवंत चालते. एकनाथ महाराज, एकनाथ काय नामदेव काय संतच. सोप्या भाषा सांगतो, नाथू की नाथ एकनाथ असे बाबा समोर आहे. गोंधळ घातला तानाजी मालुसरेंनी. आता सध्या कान उघडे ठेवून ऐका जरा, मस्त कान उघडे ठेवा. तानाजी मालुसरेंचा गोंधळ आहे, आपण वाजवूया. जमलं तर संभाळाचे बोल भेटले तरी चालते. थोडे थोडे चालू गोंधळाला छटा पाडली आणि शब्द उच्चारले नीट ऐका. कशी झोप लागली मरीदाला,
पोंडांना सर झाला, देह ठेवला महाराज किल्ले पोंडांवर, ठेवावा लागला कारण मागून झालेला वार मराठा कधी सहन करत नाही, देह ठेवला एवढ्यासाठीच सांगितलं महाराज। पोराचं लग्न सोडून बाप जर मरणाच्या दारावरती उभा राहत असेल ते फक्त प्रेमापोटी, ते फक्त शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम। कोण कोणासाठी मरायला तयार नाही आज? आता सध्या महाराज एवढे मरायला एकमेकाला तयार होतात, एकदा लग्न झाले की मारायला तयार होतात एकमेकाला, एवढा फरक पडतो। लग्नाच्या आधी तिने बिना मैं मर जाऊ का, लग्न झाले कधी तुला मारल हात विचार करतोय, एवढा फरक पडतो महाराज। हे प्रेम आहे फक्त प्रेम, आणि भगवंताला प्रेम पाहिजे। हो, जी व्यक्ती चांगली आहे ना तिला प्रेम देत चला। प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे, आपण प्रेम नाही आपण क्रोध देत गेलो, आपण त्याच्याबद्दल मनामध्ये शंका ठेवत चालतो। कधीतरी सगळे शंकासूर मोकळे व्हा आणि एकमेकांना प्रेम वाटत चला। या जगात ज्या वेळेस तुम्ही एकमेकांना प्रेम वाटल ना तरच तुमच्या मनात समाधान राहील। नाथ महाराज सांगतात, प्रेम सुख खाली करायचे ना मी सांगितल्याचे करा भजन असेल तर तो 65 पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणूनच एवढं केलं। कारण तुम्ही जगले तर आम्हाला ऐका महिमा वडीची बोरे खाय बिलनीची थोर प्रेमाचा भुकेला हा चे दुष्काळ तयाला। एक प्रेम मला अजून सांगायचं होतं, आपला वेळ जवळजवळ संपत आहे, किती वेळ राहिला आपल्याकडे आता शिल्लक, किती वेळ आहे? 15 मिनिटं, 5 मिनिटं, तुमची घड्याळ काय सारखे नाही वाटत, एक फिक्स घड्याळ ठेवायचं तिकडे, 5 आणि 15 झाले
झालं 20 मिनिटं तर तुम्हाला चालेल का? तुम्हाला चालेल हो महाराज, तुमचं काय? तिथं प्रत्येक जण कामाला जाणारा माणूस आहे जो 8 तास ड्युटी करतो, आहे का नाही? करतो, त्याला 8 तासाचा पगार सुद्धा आहे. पण जर का त्याने 2 तास एक्स्ट्रा काम केलं तर त्याचा त्याला काय भेटतो? आम्ही ठराविकच असे आहोत ज्याला ओव्हर टाइम नाही. ज्ञानोपरायणची भेट व्हावी, जन्माचं धन्य व्हावं. कधी वेळ भेटला तर चांगला प्रसंग सांगेल मी. ज्ञानोपरायणची भेट व्हावी, जन्म धन्य व्हावा, पांडुरंगाचं वेड लागावं, आईचा व्यवसाय टाळून पांडुरंगाच्या पुढे नाचण्याची आवड निर्माण व्हावी, पांडुरंगाच्या पुढे गाण्याची आवड निर्माण व्हावी, आईला कळावं आता ही काय पुढे व्यवसाय चालू करणार नाही म्हणून मुलीची विक्री ठरवली, बिदरच्या राजाला विकली, सैन्य घेण्याकरता आले. कळालं तुम्हाला कोण आहे? कळालं कोण आहे? वा वा वा, तुम्हाला कळणं महत्वाचं आहे, त्यांना लेट कळू द्या. त्यांना जर पटकन कळलं तर कीर्तनाची मजा नाही राहायची. हो, बिदरच्या बादशाला मुलगी विकली आईने, आणि आईने मुलगी विकल्यानंतर बिदरच्या बादशाने सैन्य पाठवलं. एकाने या खांद्याला पकडलं, एकाने त्या खांद्याला पकडलं. आईकडे फक्त मान वळून पाहिली. आई जे केलं ते चुकीचं केलंस. मुलीला विकणारी ह्या जगातली पहिली आई आहे. हो, कोण आहे? प्रश्नार्थक चिन्ह करा घरी गेल्यावर अभ्यास. विठ्ठला दोघांनी उचलली, निघाले घेऊन, पालखीत टाकली. पालखी निघाली कुठे? बिदरच्या दिशेला. निघत असताना मंगळवेढ्यातून निघलेली पालखी पंढरपुरापर्यंत आली, आणि पंढरपूरला आल्यानंतर महाराज तिने एक इच्छा व्यक्त केली की माझा हा देह तुम्ही तुमच्या राजापर्यंत नक्की घेऊन जा. आईने या देहाची विक्री केली. कशाची? ह्या नाशिवंत देहाची विक्री केली आहे ना. हा देह तुम्ही तुमच्या राजापर्यंत नक्कीच न्या. माझी एक इच्छा आहे, जाता जाता का होईना मला एकदा पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू द्या. थोडाही थोडा पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवू द्या म्हणून सैन्याने सांगितलं. हरकत नाही, ध्यान सोडून येईल, पाया पडून पटकन आत गेली बरं का. भगवंत उभा आहे, भगवंताच्या पायावरती डोकं ठेवलं. धळाधळा अश्रू डोळ्यातनं धाडू लागली. पांडुरंगाला थोडी भांडण करू लागली की देवा माझं आजपर्यंत तुझ्या भक्तीमध्ये असं कुठलं वर्णन चुकलंय की माझ्या देहाची विक्री व्हावी, एखाद्या बादशाने मला विकत घ्या. हे शरीर रूप आहे ते त्याच्यापेक्षा तरी सुंदर नाही रे. तू जितका सुंदर आहे त्याच्यापेक्षा हे सुंदर नाही, म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडले. पांडुरंगाला विनवू लागली. आता डोळे उघड, माझा अंत पाहू नकोस. नको देवाराला अंतता पाहू, प्राण हा सर्व जाऊ पाहे. हाक मारली महाराज कन्हैया रे. Oh,
आता इथून मी जाणार नाही, पण हा देह तुझ्या पुढे पांडुरंगा दिसणार नाही. आज दर्शन दे माझ्या पांडुरंगा रायाने महाराज कामरूपात्रेची विभाळता पाहिली, माझ्या पांडुरंगाने सखुबाईची विभाळता पाहिली, माझ्या पांडुरंगाने जनाबाईची विभाळता पाहिली. महाराज समाज पुढे ठेवली आहे, स्त्री तत्वाचा आधार कसा असतो महाराज. पांडुरंगाने सांगितलं, जनाबाईच्या सोळाचं पाणी मी केलं, सखुबाईसाठी वारी मी केली, अर्जुनासाठी त्याची पत्नी सुद्धा मीच झालो, तर मी तुझ्यासाठी का नाही येणार कान्होपात्रा. म्हणून कान्होपात्राला भेट देण्याकरता पांडुरंग राया आले. कान्होपात्राने पांडुरंगाची भेट अभंगाच्या पहिल्या चरणात ज्याप्रमाणे शबरीची आणि प्रभू रामचंद्रांची भेट तशी भेट झाली बरं का. शबरीने प्रभू रामचंद्र जाताना देह जागेवर ठेवला, हा प्राण देवामध्ये विलीन करून टाकला, तसे ह्या कान्होपात्राने सुद्धा देह तिथेच ठेवला आणि प्राण पांडुरंगाच्या मध्ये विलीन करून टाकला. सैन्य आले, तिला उचलली, पुन्हा पालखीत ठेवली, रडून रडून बेशुद्ध झाली का काय म्हणजे. देह बिदरच्या बादशाला सोपवलं, पण देहात जीव नव्हता, नुसता तो देह कर्मजा. ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानराज माऊली असेल तर प्रेमाचं करा, बाकी जगात दुसरं काही सुख नाही. एका जनार्दनी प्रेम अति गोड, किती गोड आहे अनुभवी सुरवाड तो का मने खातो आनंदाचे लाडू. लाडू कसे आहेत, नका चर पडू घ्या रे तुम्ही. कुठल्या भगवंताची तुम्ही पूजा करता, कुठल्या भगवंताची तुम्ही सेवा करता मला माहीत नाही. या कलियुगामध्ये भरपूर संत जन्माला आले. मी एक सांगेल, ज्याची तुम्ही सेवा करता भले दगडाची सेवा करा, फक्त अंतकरणातून. कुठून? अंतकरणातून केलेली सेवा महाराज दगडापर्यंत सुद्धा पोहोचू शकते, फक्त करण्याची ताकद आपली पाहिजे. कोण करते रे भगवान, आपण बोलवतो का त्याला. मथुरेमध्ये गोकुळात नाही, मथुरेमध्ये एका व्यक्तीच्या घरी मी पाणी मागितलं, तहान लागली, पाणी घ्या. त्यांनी घरात बोलवलं मला, कपडे पाहून लोक घरात बोलवतात, बसा म्हणला. त्याने पाणी आणलं, पण पाणी आणत असताना मी घर पाहिलं, त्याच्या घरामध्ये कृष्णाचा फोटो होता, त्याला गुडघ्या खाली पायच नव्हते. मला वाटलं जागा कमी असावी म्हणून कापून लावला असं. मी तिला विचारलं, फोटोमध्ये कृष्ण आपला आधीच कसा आहे, लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देऊ एका पाया, आधीच लंगडा येतात, तुम्ही पायच काढून टाकले, ठेवायला पाहिजे. तिने मला गोड उत्तर दिलं, नीट ऐका. म्हणे महाराजजी, भगवान कृष्णाचे पाय तुम्हाला त्यात दिसत नाहीत, याचं कारण एकच आहे, ते आमच्या चित्तात आहे. मला तिथून कळालं, भाऊ आपण अजून परमार्थ खूप गोड आहे, फक्त करणाऱ्याची धमक पाहिजे. तू का म्हणे सोपे आहे सर्वा हुनी शहानात्मधनी घेतो येते. या ठिकाणी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या पुढे मांडण्याचा, विस्तृतपणे पूर्ण अभंग मांडता नाही आला वेळ अभावी, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा आमचे काळ्यान महाराज, काल एक पुरुषोत्तम महाराज होते, आज एक पुरुषोत्तम महाराज आले. 4 वर्षानंतर आमची भेट आहे, हरकत नाही. झालेली सेवा पुरुषोत्तम महाराजांच्या चरणी, आमच्या एकनाथ बाबांच्या चरणी. बाबांचं एक चॅनल आज प्रसारित होत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आजपर्यंत बाबा तुमच्या चॅनलला म्हणजे थोडंसं बोलतो मी, बरेचसे सबस्क्राईब झाले. तुमचं चॅनल सबस्क्राईब होईल तुम्ही सांगताय म्हणून नाही झाले, ते एकनाथ बाबाचं चॅनल आहे म्हणून सबस्क्राईब होत आहे. बरं का, ही तुमची श्रीमंती आहे. आम्ही फक्त प्रयत्न करतोय की चॅनल पोचवा, इथपर्यंत पोचवा, तिथपर्यंत पोचवा. तुमच्याही पायाला हात लावून सांगतो, बाबांचं चॅनल आहे यूट्यूबवरती, सर्वांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती मिळणारा आनंद हा उपभोगत राहा. सेवा समस्त गायकांच्या चरणी, बसलेल्यांच्या चरणी, हे मधनं उठणाऱ्यांच्या चरणी. मी बघा, एका कीर्तनात विचारलं, बाबा कीर्तनाच्या आधीच का उठता तो,
बाबांनी मला उत्तर दिलं ह्यांना चांगल्या चपला घ्यायच्या असतील. तसं काही नाही, आपल्या इथं सगळेच चांगले सगळे चांगले चपले घेऊन आलेले असतील. आपापल्या चपला घेऊन जा आणि मुळात आपापल्या घरी जा. मोबाईलचं खेडं एक येडं गेलो महाराज, मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसले. तिने बी चहा आणून दिला त्याला, चहा आणून दिला आणि त्या घरातला खरा मालक आला. तिने मोबाईलवर त्यांच्याच घरात बघितलं, कोणतरी बसले दुसऱ्याच्या घरात आलो काय. एवढी माणसं येडी झालेत मोबाईलवर. हसणं हसण्याचा भाग आहे, थोडा हसलं पाहिजे. हसल्याने सुद्धा आयुष्य वाढतं. तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी मी सुद्धा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बाबांचं सुद्धा आयुष्य उदंड व्हावं याकरता पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. तुमचं गायन इतकं सुंदर व्हावं, तुमचं गायन ऐकण्याकरता महाराज इंद्रायणीवर बसण्याकरता आम्हाला जागा सुद्धा भेटू नये, इतकं सुंदर गायन तुमचं व्हावं अशी भगवंतांनी प्रार्थना करतो. काळन साहेबांना उदंड आयुष्य भेटो ही विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सेवा दिली त्याबद्दल मनापासून आभार. फुल स्टॉप. विठ्ठल जय जय विठ्ठल. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.